18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्माघर आणि वेदांताय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी शिबिर 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2019 सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत. ठिकाण संदेश चष्माघर बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर. संपर्क 91 50 290 290. नोंदणी फी फक्त 20 रुपये. मोनिकाताई राजळे आमदार आहेत, पुन्हा त्याच आमदार असतील. पक्षात कुणाला यायचं तर या, पण उमेदवारी मात्र मोनिकाताई यांनाच असेल. ज्यांना पक्षात यायचं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्रवेश करून योगदान द्या, कार्य करा. त्यांचं काम पाहून पुढच्या वेळी त्यांचा विचार करू. खासदार या नात्यानं मुख्यमंत्र्यांना मी पूर्ण अहवाल दिलाय, असं प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 26 ऑगस्टला महाजनादेश यात्रेनिमित्तानं पाथर्डी येथे येत असून बाजार समितीच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्या सभेच्या नियोजनाची बैठक आणि भाजपा सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचं आमदार राजळे यांच्या व्हाईट हाऊस या संपर्क कार्यालयाच्या आवारामध्ये आयोजन केलं गेलं. यावेळी अध्यक्षपदावरून खासदार डॉक्टर सुजय विखे बोलत होते. आमदार मोनिकाताई राजळे, पक्षनिरीक्षक तथा महाजनादेश यात्रेचे समन्वयक प्रसाद ढोकरीकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शहराध्यक्ष अजय भंडारी, सरचिटणीस जे बी वांडेकर, शेवगाव तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, शेवगावचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, भगवान साठे, काशीनाथ लवांडे, बंडू रासने, काकासाहेब शिंदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, बापूसाहेब भोसले, चारुदत्त वाघ, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पुरुषोत्तम आठरे, अक्षय चमटे, पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ, सुभाष केकान, सुनील परदेशी, रवींद्र वायकर, एकनाथ आटकर, गोकुळ दौंड, नगरसेवक प्रवीण राजगुरू, रमेश गोरे, अनिल बोरुडे, नंदकुमार शेळके, नामदेव लबडे, अजय रक्ताटे, सचिन पालवे, युवा मोर्चा शहराध्यक्ष नागनाथ गर्जे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, सुरेखाताई ढाकणे, नगरसेविका मंगल कोकाटे, ज्योतिमंत्री यांसह अनेक संस्थांचे आणि पक्षांचे पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर यावेळी RPIचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, आमदार मोनिका राजळे, खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जास्तीत जास्त संख्येने आपण दोन्ही तालुक्यातून सर्व कार्यकर्त्यांना घेऊन उपस्थित दाखवणार आहोत. आणि या निमित्ताने मी ताईंना आणि दादांना सांगतो, आमचे सर्व आम्ही सर्व मित्रपक्ष, शिवसेना असेल, RPI असेल, रासप असेल, यांना देखील विश्वासात घ्या. आम्हाला देखील सूचना सांगा, आम्हाला देखील आम्हाला आमचे कार्यकर्ते आणायला देखील तुम्ही मार्गदर्शन करा. आम्हाला वारं सोडू नका, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आम्ही तुमच्या संगी इथून पुढे या काळामध्ये जोपर्यंत आहे युती आहे तोपर्यंत तुमच्याबरोबर कायमस्वरूपी राहू. आणि नभूतोन भविष्य असा शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री महोदयांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय यशस्वी कारकिर्दी मुख्यमंत्री महोदयांवर अनेक संकट आले, अनेक मोर्चे आले, अनेक आंदोलनं झाले, परंतु अतिशय चांगला काम करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्रिमंडळाचे देखील त्यांच्या सहकार्याने घेतलं आहे. अनेक केंद्राचे आणि राज्याचे निर्णय आपल्या सर्वांसाठी आहे. प्रत्येक मोठ्या गावं असेल, ज्या ठिकाणी बाजार असेल, त्या ठिकाणी आपल्या अनाउन्समेंटची सोय केलेली आहे. दादांनी सूचना मांडली, पॉम्पलेट जर आपल्याला देता आले प्रत्येक गावापर्यंत, ती व्यवस्था केली जाईल. कार्यकर्त्यांचे लांबचे आता विजयपूरचे कार्यकर्ते सुद्धा दादा या ठिकाणी बैठकीला आलेले आहेत. तर लांबून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे असेल, जवळच्या कार्यकर्त्यांचे असेल, आपल्याला जी काही व्यवस्था करायची ती आपण सर्व या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते असतील, त्यात अभय काका असतील, डॉक्टर गर्जे असतील, माणिक मामा, बाबूसाहेब पाटेकर, आपल्या पक्षाचे जे पदाधिकारी असतील, हे सर्व एकत्रित बसून त्याचं नियोजन या ठिकाणी केलं जाईल. परंतु सभेचा कालावधी जर बघितला तर आपल्याला 1.5 ते 2 तासामध्ये ती संपवायची, म्हणजे मुख्यमंत्री येण्यापूर्वी आपल्याला आपले स्थानिक पदाधिकाऱ्यांचे भाषणं असतील, मनोगत असेल, ती संपवायची आहे. आल्यावर मुख्यमंत्री आणि एखादं भाषण खासदार साहेब असतील, पालकमंत्री साहेब असतील यांचं होईल, कारण पुढची त्यांची यात्रा खूप मोठी आणि एवढा मोठा प्रवास त्यांना करायचा आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे आपला दौरा स्थगित करत असताना उद्यापासून तो दौरा पुन्हा मुख्यमंत्री मोदींचा सुरू होत आहे. निश्चित लोकसभेमध्ये जे यश मिळालेलं आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि त्यामुळं ही यात्रा मुख्यमंत्री महोदय संपूर्ण 288 मतदारसंघामध्ये जाणार आहे.
काही यात्रे या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जातील आणि पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल राहिलेले मतदारसंघ त्याच्यानंतर सभा प्रचाराच्या त्या ठिकाणी घेतलं जाईल असं पक्षाच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. खरं तर ठोकरेकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला सभा करत असताना काही प्रदेशाकडून किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्याचा आपल्याला अतिशय त्या सूचनांचं शिस्तबद्धप्रमाणे आपल्याला कार्य करताना त्याचं पालन करायचं आहे. या सभेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे. माननीय मोनिकाताईंच्या माध्यमातून आम्ही एकत्रित भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बरोबर घेऊन प्रत्येक गावामध्ये आता आचारसंहिता लागेल त्यामुळे किती शक्य होईल मला माहिती नाही. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर आणि या बाबतीत फार चर्चा विमर्श करायची आवश्यकता नाही. या तालुक्याचे आमदार माननीय मोनिकाताई राजळे आहेत आणि या तालुक्याचे आमदार माननीय मोनिकाताई राजळेच राहणार या बाबतीत कोणीही मनामध्ये त्यांचा बऱ्याच काही कारण नाही. कोणाला पक्षात यायचं असेल 25 तारखेला कोणाची यायची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकतात मात्र तुम्हाला तिकीट नाही. कारण की पक्षासाठी अगोदर योगदान द्यावं लागणार. तुम्ही पक्षासाठी अगोदर तुमचं कार्य सिद्ध करा. तुम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी पक्षाच्या वाढीसाठी तुमचं असलेलं योगदान हे अगोदर तुम्हाला जनतेला दाखवावं लागतं आणि ते दाखवल्यानंतर मग वाटलंच तर लोकसभेला मी थांबून गेल ते नाही उभं राहू. पण लगेच विधानसभेचं तिकीट कसं मिळू शकतं. आणि मी खासदार आहे. मी जरी मला देखील तिकीट वाटपाची परवानगी नाही हे मला पूर्णपणे माहिती आहे पण तरी सुद्धा खासदार या नात्याने काही गोष्टी मला कळत. काही लोक शेजारी संपर्कात असतील काही लोक जातात काहींकडे जातात पण माझा जास्त संपर्क या लोकसभेच्या माध्यमातून ज्या दुसऱ्या नंबरच्या ताई आहेत ज्या खासदार आहेत आमचं तर रोज संभाषण आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय व्हायचंय कसं करायचंय ते सगळ्या बातम्या सगळ्या चर्चा आम्ही सविस्तर करू शकतो. त्यामुळे प्रयत्न करणं हा एक भाग आहे. आता मी तर कधी येणार नव्हतो. मला जसं सांगितलं की तो जी काही प्रक्रिया झाली मला तर ढकललं गेलं त्यामुळे मला मिळालं आणि मी आनंदित आहे काय की योग्य निर्णय झाला राजकारणामध्ये योग्य ठिकाणी येऊन मी बसलो. पण मुख्यमंत्र्यांनाही या तालुक्याबाबतीत नगर जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभेच्या जागेबाबतीत खासदार नात्याने मी आढावा दिलेला आहे. कोणी काय काम केलंय कोणी लोकसभेला माझा प्रचार किती प्रामाणिकतेने केला या सगळ्या गोष्टीचा आढावा दिला गेलेला आहे. त्यामुळं कोणी किती प्रयत्न केला आता माझ्यावर तेव्हा वेळ होती तेव्हा मी बोललो नाही. आता त्यांच्यावर वेळ आहे बाकीच्या जे आहेत. नाही आमची यंत्रणा अशी आहे महाराष्ट्रात मदत विखे पडल्यासारखी यंत्रणा नाही. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा समावेश झाला आणि एवढी मोठी यंत्रणा असून भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक बूथ प्रमुख संघटक संघ त्याच्यामध्ये अनेक लोकांनी ऑलरेडी रिपोर्टिंग वरती केली आहे. त्याचे पडसाद तुम्हाला काही महिन्यामध्ये जाणवले आणि या सगळ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून की कोणी काम केलं कसं प्रामाणिकतेने काम झालंय आणि त्यामुळं त्या बाबतीत कोणी काही जरी अफवा करत असेल तर त्या अफवेला कुठेही वास्तविकता नाही. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.